नमस्कार, आज आपण बनवूया श्री कृष्ण जन्माष्टमीला बनवला जाणारा पारंपरिक प्रसाद सुंठवडा। सुंठवडा बनवण्यासाठी 4 ते 5 खारीक घ्यावे, त्यातील बिया काढून त्याचे लहान तुकडे करून घ्यावे। एका भांड्यात खारीकचे तुकडे, 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू, 10 ते 12 पिस्ता घ्यावे। मंद आचेवर सर्व 2 मिनिटे भाजून घ्यावे। भाजलेला सुखा मेवा एका प्लेट मध्ये काढून घ्यावा। 1 टीस्पून सफेद तीळ, 1 टीस्पून खसखस, 1 टीस्पून बडीशेप घ्यावी। मंद आचेवर सर्व 1 मिनिट भाजून काढून घ्यावे। भाजलेले सर्व साहित्य थंड होऊ द्यावे। 1/2 कप किसलेलं सुखं खोबरं घ्यावं। मंद आचेवर 2 मिनिटे भाजून घ्यावे। भाजलेलं खोबरं एका प्लेटमध्ये काढून हाताने कुस्करून घ्यावे। खोबरं सोडून भाजलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे। त्यात 3 टेबलस्पून खडीसाखर घालावी। 1 इंच सुंठ किसून त्याची पावडर तयार करावी। तयार पावडर मिक्सरच्या भांड्यात घालावी। 1 ते 2 वेलचीचे दाणे घालावे। मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पावडर तयार करावी। तयार पावडर व भाजलेलं सुखं खोबरं छान मिक्स करून घ्यावे। सुंठवडा तयार आहे।